भारत असतं, जबरदस्त कॉमेडीचे बादशाह भाऊ भाऊ. तर भाऊ काय काय वाटलं अशी कशी एंट्री? मी आपला हळूच म्हणणार होतो, जम का नाशी, घाबरलो मी. तूच घाबरला, लोकांनी घाबरायला पाहिजे की भाऊ वळला. परत एकदा करायचं तुला झालं भाऊ, मला तुला काही प्रश्न विचारायचे त्याची तू मला उत्तर द्यायची. हा मला सांग, हा हॅट बद्दल तुला काय वाटतं? ते म्हणजे काम बघितल्यावर आपण हॅट्स ऑफ, हॅट्स ऑफ साठी म्हणजे लोकांनी हॅट्स ऑफ म्हणावं आधीच. तू सगळं आधी ठरवलंयस ना? हा हॅट्स ऑफ. आणि तुझा तो बो होता तो कुठे ठेवला का? मला असं वाटतं ना भाऊ, तू पहिल्यांदा असं खूप झक झका मका माझ्याकडे बघा असा काहीतरी कोड घातलायस, तर मला सांग ह्या कोड बद्दल तुला काही म्हणजे काय वाटतं आत्ता ह्या क्षणाला? म्हणजे काय होतं ना, एक बघ दागिना असतो जो पटकन दिसतो कशावर, कशावर काळ्या माणसावर पटकन उठून दिसतो बघ. असं नाही सगळं चमकतंय म्हणा, हे मला खूप सवय होती चमकायची, ती इच्छा पूर्ण व्हायची नाही ना. बरं हे कधी घालू शकतो का आपण? अजिबातच नाही. असं नॉर्मली बाहेर फिरताना हसतील आपल्याला, त्यामुळे आता गाण्यामध्ये हे बघ नाही लक लागते का त्याला, हो सुद्धा नशीब लागतं. भाऊ मला सांग, तू तुझ्या लग्नात तू कोट घातला होतास, कोट घातला होता की नाही? आता तुला असं वाटतं की हा कोट तेव्हा मिळाला पाहिजे होता? खूप इज्जत म्हणजे खूपच म्हणजे नाही 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 असं होऊ शकत नाही. म्हणजे बायकोनी मला वाटतं व्हिडिओ कॅसेट उलटी बघतो आपण तो सुखी माणूस असं ना. अरे हो बघ ना, बायको परत घरी जाताना दिसते आर काढताना दिसतो, त्यामुळे तू सुखी. असं तू घातलं असतं असलं काही विचित्र तर नाही रे, मला कल्पना पण करवत नाही. पण भाऊ तू ह्या फिल्म मुळे खूपच ह्याच्यापेक्षा जास्त चमकणार आहेस सगळ्यांचे, हो म्हणजे खरंच हॅट्स ऑफ आहेस तू, हॅट्स ऑफ असं म्हणणार का काम केलंयस या फिल्म मध्ये. मला सांग, शूज घातलेस ना, शूज ते असं टोकेर आहेत, काय त्रास होतोय? त्रास म्हणजे ते काय झालं, ते खूपच पाय असे तसे दबले गेले, दबले. ही टोकाची भूमिका घेतली ह्या लोकांनी? हा म्हणजे मला तर असं बांधून ठेवलंय, डान्स करताना सगळं अंग असं कसंही नाचण्यापेक्षा बांधून डान्स कर, म्हणून ते पायाला कंट्रोल केलं की बॉडीला कंट्रोल होतो. ते शूज अच्छा. आणि तो जो बो होता तो बो कुठे गेला तुझा? तो अट्रॅक्शन अच्छा, म्हणून ते तू काढून ठेवलंस. आणि हे छत्रांबद्दल वगैरे काय म्हणणं तुझं, असे रंगीबेरंगी वगैरे छान कलरफुल, म्हणजे पावसाळा कसा कलरफुल इंद्रधनुष्य येतं बघ मध्येच, तसं एक कलरफुल होतं. आणि जुलैमध्ये रिलीज होतं आमचं चित्रपट 31, त्यामुळे पाऊस येणार आहे आणि पावसासाठी तुम्ही छत्र्या घेऊन या, पण थिएटरमध्ये या, कारण देऊ नका पाऊस पडतोय आम्हाला यायला जमलं नाही असं. अच्छा म्हणजे भाऊ भाऊचं जे एकंदरीत म्हणणं आहे म्हणजे कॉस्ट्युमवर कॉस्ट्युमवरती किंवा म्हणजे हे जे सेटअप वगैरे लावलं आहे ते तुम्हाला चांगलं कळलं असेल. तर भाऊ शेवटचा काही मेसेज तू प्रेक्षकांसाठी काय देणारस आपल्या फिल्मबद्दल? चित्रपटाबद्दल सांगायचं तर वाचलंच पाहिजे हे चित्रपटाचं नाव आहे आणि ते खरंच वाचलंच पाहिजे, हे फक्त तुमच्यामुळे शक्य आहे रसिक प्रेक्षको. तुम्ही या आणि तो चित्रपट वाचवून दाखवा, तरच तुमचं प्रेम आम्हाला मिळेल आणि अजून अजून आम्ही काम करत राहू. धन्यवाद.